साई रिसॉर्ट कथित घोटाळ्या प्रकरणी अनिल परबांनी किरीट सोमय्यांना थेट इशाराच दिलाय. नाक घासून माफी मागावी नाहीतर 100 कोटींचा दावा द्यावा लागेल असा इशारा परबांनी दिलाय. तर साई रिसॉर्ट प्रकरणातले सर्व आरोप खोटे होते तेव्हा हायकोर्टातली ही सर्व प्रकरण सोमय्यांना मागे घ्यावी लागतील असा दावाही अनिल परब यांनी केलाय. जे खोटे गुन्हे आहेत ते आम्ही सिद्ध करू हायकोर्टामध्ये की हे खोटे गुन्हे आहेत, परंतु एक एक ठिकाणी त्यांना ही आपली याचिका मागे घ्यावी लागतीय. एक तर मागे घेतील किंवा त्या याचिका फेटाळल्या जात याचिका मधून आम्हाला न्याय मिळेल. आणि मला पूर्ण खात्री आहे किरीट सोमय्यांना एक दिवस नाक घासून माफी मागावी लागेल किंवा मी जो 100 कोटीचा दावा केलाय ते 100 कोटी द्यावे लागतील. भंडाऱ्याची उधळण म्हणजे